आपल्या ठरलेले वेळेप्रमाणे समितीने काम चालू केलं. मी समितीला बाबा सरकारला एक प्रश्न विचारला, आम्ही काय तुम्हाला 40 दिवस डिस्टर्ब करणार नाही, कारण मराठ्यांचा एक रूल आहे, एक रूल आहे, एकदा शब्द दिला की मराठ्यांच्या आवाज डबल बदलत. 40 दिवस दिलाय, आता काय बदलायचं नाही, आता बदलायचं नाही आणि त्यांना डिस्टर्ब पण करायचं नाही. विचारलं समितीचा निरोप आलाय तिकडून की मीडियाच्या माध्यमातून, काही सापडलं. आता हैदराबादला काय लिहिलेलं आहे उर्दू मध्ये, निजाम काली दोन फारसी तीन मोडी लिपी, ते वाचणारा पाहिजे का नाही पाहिजे? आणि मग कसं काय सापडलं तुम्हाला? मग मायावाने झालं ना. मी मुंबईला समजा मला लिहिलं आणि मला म्हणले इंग्लिशचं पुस्तक आहे याच्यात मराठा आरक्षण आहे वाचन सापडा, अरे मी नाहीच म्हणणार ना, मला वाचता जायना ना. मग 8 दिवसाने परत निरोप आला, सापाडे सापाडे म्हणले. आता सापाडे म्हणजे अभ्यासक नेल त्याचा अर्थ असा. बरं झालंय काय खुटी ती मी सांगतो तुम्हाला. झालं असं, नोंदी वंशावळी सापडायला सुरू केलंय, सापडायला सुरू केलंय. मंत्री महोदय ज्यावेळेस आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं, जर मराठा आरक्षणाचा कायदा बनवायचा असेल तर थर असायला लागतील, आधाराशिवाय कायदा पारित करता येत नाही. आपण मराठ्यांनी त्या विषयाला पक्क ध्यानात धरलं, आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येत नाही. समितीला 5000 पुरावे सापडले, 5000. कायदा बनवायचा असेल तर पुराव्याची गरज आहे, पुरावे सापडले. पण हळूच काहीतरी ऐकायला आलं, लय थोडे सापडे, लय थोडे सापडे. आणि मग थोडे सापडे म्हणजे तेवढ्याला देणार आहेत का तुम्ही? या परभणी शहरामध्ये एकाच आडनावाचे सगळे लोक आहेत असं करायला धरा, मनातली मनात धरा, नाही तर सगळ्याच आडनाव सांगायला सुरू करतात ते. मागच्या गावावर उदाहरण सांगायला गेले ते सगळेच आडनाव सांगायला सुरू केले, मग एक ध्यानात राहिला. एक आडनाव असं करायला धरा, म्हणजे याचा अर्थ असा होतो तो त्याचा चुलता आहे, तो त्याचा भाऊ आहे, चुलत भाऊ आहे, भाऊजाई आहे, बायको आहे, काका आहेत आणि त्याची भाऊकी, बरोबर का? दोन तीन जणांना आरक्षण पाहिजे का तुम्हाला? समजा ग्राह्य धरलं सगळं गाव एकाच आडनावाचा, याचा अर्थ ते रक्ताचे नातेवाईक आहेत, रक्ताचं त्यांचं नातं आहे, सख्य तुलते भाऊ आहे. पण परभणी शहरात फक्त एकच नोंद सापडली, पण आडनाव तर एक आहे ना, याचा अर्थ ते रक्ताचे नातेवाईक आहेत. एक पुरावा जरी सापडला तरी तुम्हाला पूर्ण परभणीला आरक्षण द्यायलाच लागेल. जर 5000 पुरावे तुम्हाला सापडले असतील तर आम्ही रक्ताचे नातेवाईक आहेत मराठे, सर सगळ मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तुम्हाला द्यावेच लागणार. आम्ही अर्धवट घेणार नाही, आम्हाला सर सगळ प्रमाणपत्र पाहिजे आणि आम्ही ते मिळवणार.